अल्पेश कसं विजयाचं सेलिब्रेशन सुरू आहे मुंबईत? हा साजरा केला जातोय. उद्यापासून नवरात्र उत्सव सुरू होणार आहे, मात्र आजपासूनच आमचा सण उत्सव सुरू झालेला आहे अशी प्रतिक्रिया हे सर्व क्रिकेट रसिक देताना पाहायला मिळतात. भारतात मोठ्या प्रमाणात जल्लोष हा केला जातो आणि सध्या आपण मुंबईत पाहिलं तर नाचत गाजत हा जल्लोष केला जातो. माझ्याबरोबर काही क्रिकेट रसिक आहेत, काय सांगाल भारताचा विजय झालेला आहे, काय प्रतिक्रिया आहे? अतिशय अप्रतिम विजय आहे. 8-0 अख्ख्या टीमनी चांगलं परफॉर्म केलं, बॅट्समननी छान परफॉर्म केलं, बॉलरनी पण छान परफॉर्म केलं. नवरात्र उद्यापासून सुरू होते, पण तुम्ही बघू शकता की इथे जल्लोष सगळं आत्ताच सुरू झालंय. उत्सवाचं वातावरण पूर्णपणे झालेलं आहे. आता सगळं श्रेय जातं आपल्या टीम इंडियाला. त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडनं खूप शुभेच्छा. असाच जिंकू दे आणि रोहित शर्माच्या अंडर टीमच्या अंडर आपण वर्ल्ड कप उचलूया, हीच आमची इच्छा. दिवस आमच्यासाठी सण उत्सव आहे अशी प्रतिक्रिया सर्वत्र देताना पाहायला मिळत आहेत. महिलांपासून वयोवृद्ध नागरिक असतील, लहानगे असतील, ते या विजयाचा जल्लोष करतायत. त्यामध्ये काही क्रिकेट रसिक माझ्याबरोबर आहेत. दादा, काय सांगशील आजच्या विजयाचा क्रेडिट कोणाला देशील? भारतीय संघ जिंकलेला आहे. भारतीयाचा जे हिशोबाने आज भारतीय खेळले ते पूर्ण श्रेय पूर्ण इंडियन टीमला जाणार आहे. कारण जो हिशोबाने रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर जे खेळले आहेत ते अति खूप चांगले. सेलिब्रेशन कसं सुरू आहे तुमचं? फुल धमाल झालंय, कारण की उद्यापासून नवरात्री चालू होणार. मी पुरे दर्शन हिंदुस्थानाला एकच सांगणार आहे, हिंदुस्थानाला सांगणार आहे की उद्यापासून नवरात्री झाले, तुम्हाला सर्वांना नवरात्री उत्सवाची हार्दिक शुभेच्छा देतोय. नवरात्र उत्सव उद्या सुरू होतोय, मात्र आजच आमच्यासाठी सण उत्सव आहे. हे भारताच्या विजयानंतर मुंबईत जल्लोष करत आपल्याला सगळे क्रिकेट रसिक बोलताना पाहायला मिळत आहेत. खरोखरच जी भावना अल्पेशने आणि अल्पेश सोबत असलेल्या क्रिकेट रसिकांनी व्यक्त केली, उद्यापासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होते, उद्यापासून घट बसत आहेत, त्यामुळे उद्यापासून देशभरात गरबा आणि दांडियाला मोठा उत्साह दिसणार आहे. पण भारतीय विजयाच्या निमित्तानं आजपासूनच लोकांनी गरबा आणि दांडिया सुरू केलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.